आणि महायुती म्हणून अधिक अनेक कार्यकर्ते विचारतात, मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार, मग मुख्यमंत्री कोण होणार? तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री, हा प्रश्न विचारू नका, हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका. आज हा प्रश्न आपल्यासमोर नाही. आपल्यासमोर एकच लक्ष आहे. ज्याप्रमाणे अर्जुनासमोर माशाचा डोळा एकमेव लक्ष होतं, तसं आपलं एकच लक्ष आहे, पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आपलं सरकार स्थापन करणं, आणि त्याकरता वाटेल ती किंमत कार्यकर्ता मोजायला तयार आहे. अशा मानसिकतेतनं जर आपण पुढे गेलो तरच मला असं वाटतं की ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू शकू. आणि म्हणून एक भक्कम संकल्प घेऊन आपल्याला जायचं आहे. मी शेवटी एवढंच सांगतो, लहरों को साहिल की दरकार नहीं होती, लहरों को साहिल की दरकार नहीं होती, हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती, जलते हुए चिराग ने आंधियों से कहा, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. घ्या, आज या ठिकाणून मी घोषणा करतोय, तुमचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असेल, आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन करून दाखवू. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. उभं राहून सर्वांनी उभं राहून टाळ्या.